काँग्रेस जनसंघर्ष यात्रा आता सिल्लोड येथे पोहोचली आहे. या जनसंघर्ष यात्रेदरम्यान मोठी जनसभा घेण्यात आली. या सभेदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राज बब्बर यांनी भाजप सरकारवरती खरपूस टीका केली आहे. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, यूपी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सिने अभिनेते खासदार राज बब्बर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली जनसंघर्ष यात्रा आणि जनसंपर्क अभियानाचे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात आगमन झाले आहे. सिल्लोडच्या जिल्हा परिषद मैदानात ही जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या जनसंघर्ष यात्रेदरम्यान राज बब्बर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. लोकांच्या समोर काय दिसतंय आणि लोकांच्या समोर अंधकारमय भविष्य दिसतंय, कारण औद्योगिकरण राज्यामध्ये होत नाही. मराठवाड्यामध्ये औरंगाबादला आमच्या सरकारनं दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा प्रोजेक्ट आणला होता, आमच्या सरकारनं फ्रेट कॉरिडॉरचा प्रोजेक्ट आणला होता, आमच्या सरकारनं सेंद्रा बिटकिनला एक औद्योगिक महानगर करण्याचा प्रकल्प केला होता. काय झालं ते औरंगाबादच्या प्रोजेक्ट? फक्त नागपूर आणि विदर्भाशिवाय मुख्यमंत्र्यांना दुसरा महाराष्ट्र दिसत नाही. आज मराठवाड्याचा मागासलेपणा घालवायचा असेल तर औद्योगिकरण हे त्याचं सूत्र आहे. औद्योगिकरणाची सुरुवात या परिसरातून झाली पाहिजे. आम्ही योजना आणल्या होत्या, सरकारनं पूर्ण नाही केलं, कारण मागच्या सरकारच्या योजना होत्या त्या कशा पूर्ण करायच्या. 2 कोटी युवकांना रोजगार देतो म्हणून मोदीने आश्वासन दिलं होतं. 4.5 वर्षामध्ये 9 कोटी युवकांना रोजगार मिळाला. अरे जो रोजगार होता तो देखील तुम्हाला ट्रस्टार नाही. नोटाबंदी केली, GST केली, व्यापारी उद्ध्वस्त झाले, छोटे कारखानदार उद्ध्वस्त झाले, रोजंदार काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम राहिलं नाही. बरेचसे ग्रामीण भागातले माणसं आपापल्या गावात परत गेले, पण शहरात आता काम राहिलेलं नाही. अर्थव्यवस्थेमध्ये 2.5% घट झाली. इतका मोठा अविचारी निर्णय नोटबंदी सरकार जगाच्या इतिहासात कोणी घेतलेला नव्हता. ये बाल तो इसलिए मुड़वाए हैं कि जब तक नहीं उस तरह चलाते रहेंगे, जब तक ये सरकार जो देश का और प्रदेश के ऊपर उस तरह चला रही है, हम भी उस तरह का बाल उगने नहीं देंगे. और तभी ये बाल उगेंगे जिस दिन ये नामुराद सरकार सड़क पर नीचे आने का काम करे. एक ऐसा व्यक्ति जिसने ये है किया है, जिसने ये प्रण किया है, और आज उसके उस क्षेत्र में हम आए हैं. और मुझे इस बात का गौरव है कि मैं दोबारा आया. पिछली बार थोड़ी इससे कम भीड़ थी, इस बार बहुत ज्यादा है. और मुझे उम्मीद है जब अगली बार आऊंगा तो शायद 2 मैदान इकट्ठे लेकर 1 मैदान में भरना पड़ेगा. दोस्तों, ये लड़ाई जो आज जनसंघर्ष ने शुरू की है, ये आपके बीच आपके मुद्दों को लेकर आपके आपकी समस्याओं को लेकर निकले हैं. कहा ये बात कह रहे हैं कि सूखा ग्रस्त इलाके में किसान को के दर्द को समझा जाए. कहा ये कह रहे हैं कि जिनको पीने का पानी नहीं मिलता है उनको पानी मिले. कहा या ब्रह्मा जी मुख्यमंत्री ये कहते हैं कि आज अक्टूबर के महीने में अगर ये सूखा है जो आज से पहले कभी नहीं देखा, मैंने सारे देश में नहीं देखा. अगर सूखा पड़ता है तो मई जून में जाकर पड़ता है, लेकिन दुर्भाग्य है ना जाने कौन से ग्रह के लोग सत्ता पर आकर बैठे हैं कि अक्टूबर के अंदर यहां पर सूखा पड़ा है. ये काली परछाई को इस प्रदेश से हटाना पड़ेगा. ये ऐसी परछाई जिसके जीतने के बाद में जो सांसद ये कहते हैं किसान अपने दर्द की बात करता है, किसान अपने कर्ज की बात करता है, तो वो कहते हैं ये साले किसान चोर है. मैंने तो अखबार में पढ़ा है, शायद यहीं के आसपास का कोई सांसद था, आसपास का ही था या नहीं. अब तो नाम भी मैं ऐसे लोगों का भूल जाता हूं, नाम लेना भी नहीं चाहता, और खासकर अपने मन से. अगर ऐसे लोग
जो किसान के लिए इस तरह की भाषा का इस्तेमाल करे, आप उनसे कोई उम्मीद नहीं कर सकते। काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष अभियान याची सुरुवात झाली। शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावो, शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी, आपला तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी 18 दिवस आपले शेतकरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील समोर उपोषणाला बसले। जिल्हाधिकारी महोदयाने लिहून दिल्यानंतर आपला उपोषण सुटला। त्यानंतर 32 दिवस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिसवर आपण सर्वांनी चक्री उपोषण, 28 दिवस आणि 4 दिवस अमरण उपोषण केला। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा रिझर्वेशन असेल, मुस्लिम समाजाचं रिझर्वेशन असेल, धनगर समाजाचं रिझर्वेशन असेल, कोळी बांधवांचं रिझर्वेशन असेल, अशा पद्धतीने आपण या चारही समाजासाठी मी स्वतः विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला। आणि ते राजीनामा दिल्यानंतर ही सरकारला जाग आली नाही म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाभर आंदोलन सुरू केलं। बोनरीच्या बाबतीत आपण फुलंब्री मधून सुरुवात केली। गंगापूर, वैजापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, सोयगाव या सर्व तालुक्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सन्माननीय प्रांत अध्यक्ष अशोक रावजी चव्हाण साहेब आणि विखे पाटील साहेब यांच्या आदेशाचं पालन केलं आणि जिल्हाभर आपण रस्ता रोको पासून तर कर्जमाफीसाठी, बोनळीसाठी हे सर्व काम करताना अनेक या सरकारच्या अधिकाऱ्यांनी, या सरकारच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्री असतील या सर्वांनी विधानसभेमध्ये जे आम्हाला आश्वासन दिलं त्याची तीळ मात्र कुठेही पूर्तता झाली नाही। म्हणून आमच्यामध्ये या महाराष्ट्रभर या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या बद्दल फार मोठा रोष आहे। मी रोष यासाठी सांगू लागलो, काही खोटं बोलतात, रेटून बोलतात। ऐतिहासिक क्रांतिकारी कर्जमाफीच्या घोषणा केल्या, आज तरी या सभागृहामध्ये, आज या जिल्हा परिषदेच्या पटांगणामध्ये, मैदानामध्ये हजारो शेतकरी, एकंदरीत शेतकऱ्यांनी हात वर करायला पाहिजे का कोणाचा सातबारा कोरा झाला का, कोणाची कर्जमाफी झाली का, कोणाला 3 लाख रुपये कर्जमाफीची घोषणा झाली त्या तरी तुमच्या अकाउंटवर आल्या का। पण कोणत्या परिस्थितीमध्ये हे राज्य सरकार कुठेतरी दिशाभूल करण्याचा थापाड्या काम करतय। प्रत्येक अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते असतील आणि सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली त्या विधानसभेमध्ये ज्या ज्या वेळेस परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळेस या शेतकऱ्याला, शेतमजुराला, दलिताला, गोरगरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असते आणि या सरकारने जे आम्हाला आश्वासन दिलं त्याची कोणतीच पूर्तता झाली नाही। माझ्याकडे जसं आपण बोलतोय एक आदमी हुकुमशा, एक आदमी हिटलर, एकच माणूस कुठेतरी निर्णय घेतो आणि पुऱ्या देशावर लादला जातो, हे लादणारे कोण असेल तर भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब। शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड।